कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीपाद, श्रीपाद नाव आहे ना तुझं. नावाचा अर्थ माहित आहे? विष्णू. तुझ्या नावाचा अर्थ विष्णू आहे. लक्ष्मी तुझ्या पायाशी बसते. या मुलीला नकार देतोयस तू, लक्ष्मीला नाकारतोयस तू. श्रीपाद, या मुलीची आई मला भाऊ मानते. मी जे काय म्हणते ते खरं आहे. ती असं सांगते की तुम्ही 2 वर्ष एकमेकाच्या संगतीत होता, सोबत होता. सोबत असण्याला, फिरण्याला, भेटण्याला माझी काही मनाई नाही. ठीक आहे ते, पण तू तिला लग्नाचं वचन दिलं होतं. आपली संस्कृती काय म्हणते? आपली प्राण जाय पर वचन न जाय. तू आता लग्नाला नकार देतोस बरोबर? लग्नाला नकार देतोस तू? हो. दोन वर्ष त्या मुलीला फिरवतो, आता नकार देतो लग्नाला. अन्याय हा. बाईवरचा अन्याय आहे. बाईवर झालेला अन्याय मला अजिबात सहन होत नाही. काय सुरू आहे? कसला गोंधळ एवढा? हा माणूस इथे काय करतो? कोणी तोडलाय आतमध्ये? सिक्युरिटी. मला कोण अडवणार आहे? आणि तो सिक्युरिटी पाया पडतो माझ्या. जिथे जिथे अन्याय होतो तिथे मी पोहोचतोच. हे माझं ऑफिस आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे भाषणबाजी करायला. काय चिडतोस तू विनाकारण एवढा? आपल्या कुटुंबाचा भाग आहेस तू. वेदांत, या मुलीवर अन्याय झालाय. तुझ्या स्टाफ मधल्या एका मुलानं तिला फसवलं. सर माफ करा मला, माझी चूक झाली. माझं करिअर खराब होईल. करिअर गेलं खड्ड्यात. वाट लागणार तुझी आता. काका, काका तुम्ही इथे? म्हणून इथेच जॉब नाही सोडला काका? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे माझे बॉस आहेत. एक नंबरचा उद्धट माणूस आहे हा. तुम्ही सगळे ठरवा याच्यासोबत काम करायचं का नाही ते. आरती, तारुण्य सुलभ अशा या भावना असतात मला कळतंय. मी समजू शकते. पण पुन्हा एकदा सांगते, हे लग्न तितकं सोपं असणार नाहीये. नूतनताईंचा स्वभाव आपण बघतोय. मागे त्यांनी इथे येऊन केवढा गोंधळ घातला होता. पण तेव्हा तुला तितका त्रास झाला नसेल, कारण तेव्हा तू विक्रांत मध्ये अडकलेली नव्हतीस. गौतमच्या बाबतीत सुद्धा आपण फसलो गेलो, आपला अपमान झाला, आपल्याला सगळ्यांनाच खूप त्रास झाला. पण तुला तितका त्रास झाला नसेल, कारण तू गौतम मध्ये अडकलेली नव्हतीस. मला आता तू विक्रांत मध्ये अडकतीयस हे दिसतंय. जर नूतनताई नाही म्हणाल्या तर तुला खूप त्रास होईल बाळा. या सगळ्यातून बाहेर पडणंच तुला अवघड जाईल. ओ आई, मी सांगते त्याला, पण तो ऐकतच नाहीये. थकले आता मी पण सांगून. अगं मग तो जर 4 मेसेजेस करत असेल तर तू एकच मेसेज कर. तू जितकं तुझं मन मोकळं करशील त्याच्यापाशी तितकी तू अडकत जाणार आहेस.
तुला बोलणं कमी करावं लागेल किंवा बंद करावं लागेल. अगं त्याला म्हणाव सगळं काय ते फायनल होऊ देत मग बोलूया ना, किंवा त्याला म्हणाव घरच्यांशी बोल, रीतसर मागणीच येऊ देत लग्नाची, मग तर सगळंच नीट होईल. आरती तुला माहितीये मावशीच्या बाबतीत काय झालं होतं, आई बाबा अजिबात तयार नव्हते लग्नाला. त्यांचं म्हणणं होतं की बडवा एक राजकारणी आहेत, राजकारणी कधीही बदलू शकतात, त्यामुळे नाहीच म्हणत होते आई बाबा. पण बडवा एक ते हटले नाहीत, ते ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आणि मग आई बाबा पण हो म्हणाले. आई बाबा जर नाहीच म्हणाले असते ना तर ताईला खूप त्रास झाला असता अग, कारण ती खूप जास्त अडकली होती. सुरुवातीला ना हे सगळं खूप छान वाटत, आवडत असत, गोड वाटत असत, कारण एका नव्या नात्याला सुरुवात होत असते. कोणीतरी आपली चौकशी करतय, आपली काळजी घेतय, हे खूप छान वाटत असत. पण ही काळजी घेणं ही तात्पुरती नसून आयुष्यभरासाठी आहे का हे तपासून बघ. हे नातं जर दोन्ही कुटुंबांकडनं झालं ना तरच यशस्वी होत, आणि तसं जर का झालं नाही तर तुला खूप त्रास होईल बाळा, आणि तो त्रास मला नाही भगवणार. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.